बेलापुर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यातून आज आदिवासी भवन याचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। तर जाणून घेऊया याबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काय म्हटले आहे। नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आदिवासी भवन होत आहे आणि इथले जे कुटुंब आहे त्यांची हस्तकला जी आहे त्या हस्तकलेला प्राधान्य देऊन त्यांची पेंटिंग असेल, त्यांचं विणकाम असेल, भरतकाम असेल, जे ते लोक टोपल्या बनवणं काही त्या हस्तकलेला आपण इथे प्राधान्य देणार आहोत। आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांना आपण लायब्ररी, त्यांचं कपाट दिलेलं आहे, त्याच्यानंतर खुर्च्या 50 टेबल दिलेले आहेत आणि संपूर्ण साहित्य पुस्तकं वगैरे आम्ही आता इथे त्यांना देणार आहोत। आणि जेणेकरून आदिवासी जी मुलं आहेत ती शिक्षणामध्ये पुढे यावी, त्यांचा शिक्षणाचा स्तर वाढावा यासाठी आमचा जो प्रयत्न चालू आहे। ते इथेच राहतात, बाजूलाच वाडी आहे त्यांची आणि त्यांच्या वाडीच्याच बाजूला आपण हे आदिवासी भवन बनवलं आहे कारण त्यांना येणं जाणं सोपं होईल। त्यांचा रात्री मुलं अभ्यास करतात, काही रात्री शिकतात, काही दिवसा काम करतात, अशा लोकांना शिक्षणासाठी आपण इथे पालिकेच्या वतीने लायब्ररीची पण व्यवस्था केलेली आहे। तसेच यावेळी उद्घाटक नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। दुसरी गोष्ट ताईंची या ठिकाणी मला विशेष नमूद करायची वाटते की आजपर्यंत मी उपस्थित झालेल्या सर्व कार्यक्रम हे अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे होते। म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्यांच्या गरजांची नक्की जाण आहे, म्हणूनच मला असं वाटतं की विविध प्रकारचे कार्यक्रम आणि विविध प्रकारची विकास कामं या मतदारसंघात होत आहेत। म्हणजे काही महिन्यांपूर्वी ताईंच्या कल्पकतेने आमच्या NMMT च्या बसेसमध्ये ज्या बसेस निकामी झाल्या होत्या त्या बसेसला आपण शौचालयांमध्ये रूपांतरित केलं आणि आपले जो हायवे आहे त्या ठिकाणी जी सर्व प्रवाशांची चालकांची जी गैरसोय होते ती ताईंनी अचूक हेरली होती आणि ताईंच्या प्रयत्नातूनच आमदार निधीतून आपण त्या ठिकाणी ती शौचालय सुरू केली होती आणि आता त्याचा खूप उपयोग त्या ठिकाणी प्रवासी आणि चालकांना होत आहे। हा एक प्रकारचा सामाजिक बांधिलकीतून झालेला कार्यक्रम होता। पण ताई अजून एक गोष्टीचा मला एक आनंद झालेला आहे, कदाचित ती आपल्याला लक्षात राहिली नसावी की आपल्या आमदार निधीतून या कामाला मंजुरी जिल्हाधिकारी म्हणून मीच दिली होती। म्हणजे माझ्यासाठी हा दुहेरी योग आहे की जिल्हाधिकारी म्हणून तिथे बसून आमदार निधीतलं काम मी ते मंजूर केलं होतं आणि आज त्याच ठिकाणी महापालिका आयुक्त म्हणून येऊन ते काम प्रत्यक्ष साकारलेलं बघायची संधी मला मिळाली। नाहीतर प्रशासनामध्ये प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत असतो, जिल्हाधिकारी तिथून आमदार निधीच्या कामांना मंजुऱ्या देत असतात आणि महापालिका आयुक्त इथे त्या कामाची उद्घाटनं करत असतात, परंतु माझ्यासाठी हे सुवर्ण योग आहे की मंजुरीचं पण भाग्य मला लाभलं आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी उद्घाटनाचं भाग्य लाभलं असा दुहेरी आनंद आज या ठिकाणी मला झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की ताईंचा पाठपुरावा काय असतो, असा मला वाटत नाही की आठवड्यातला एकही दिवस माझा असा जातो। सकाळी 10:30-11 फोन आला नाही तर मला चालली चुकल्यासारखं वाटतं की दिवसाची सुरुवात काही अजून झालेली नाही असं। मग ताईंचा फोन आला की मी एकदम अलर्ट होतो आणि मग नशीब की मला 10 फोन येतो, पण त्यामुळे मी 10 अलर्ट होतो। पण रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा ताईंचा चालू असतो आणि हे आज आहे अशातला भाग नाही आहे। मी ते महापालिका आयुक्त म्हणून मी मुख्यमंत्री कार्यालयात होतो तेव्हा देखील एवढाच पाठपुरावा ताईंचा असायचा, मी जिल्हाधिकारी असताना तेव्हा देखील पाठपुरावा असायचा आणि या ठिकाणी पाठपुरावा देखील त्यांचा चालू असतो। पण त्या पाठपुराव्यामुळे ताई आम्हाला नेहमी समाधान वाटत आलेलं आहे कारण हे सर्व आपला जो पाठपुरावा आहे 100% हा कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक प्रश्नासाठीच तो पाठपुरावा असतो आणि कुठली तरी गोष्ट अडलेली असते किंवा एखादं काम तातडीने करणं आवश्यक असतं किंवा त्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठीच आपण पाठपुरावा करत असतो। त्यामुळे ताईंना मी धन्यवाद देतो की इतक्या जागरूकपणे आपण या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करता आणि अतिशय सनदशीर मार्गाने त्यांचा पाठपुरावा चालू असतो, त्याबद्दल देखील मला अतिशय आनंद आहे। त्याचबरोबर येथील स्थानिकांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। हे म्हणजे आमचं स्वप्न होतं की 1995 महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आम्ही आमचं स्वप्न होतं की कोणीतरी आम्हाला मदत करून किंवा नगरसेवक हे
की आमच्या आमच्या समाजासाठी कोणी छोटासा समाज मंदिर किंवा आदिवासी भवन कोणी तयार करून द्यावा महानगरपालिकेने, पण तरी प्रयत्न केले होते बरेच आम्ही, पण आम्ही मंदताई मात्रीकडं गेलो होतो, त्यांनी आमचं सहकार्य केलं आम्हाला भरपूर आणि त्यांनी आम्हाला पाठपुरावा करून हे आम्हाला आदिवासी भवन हे बांधून दिलं. आम्ही आता जे आमचे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत किंवा लग्न झालं काय काय असतात आणि जे काही लोकांसाठी पण असणारे आम्ही त्यांना देऊ शकतो, म्हणून त्यांना शिक्षणासाठी लायब्ररी छोटीशी करणार आम्ही, याच्यामध्ये पुस्तकं वाचनालय हे चालू करणार आहे. आमच्या आदिवासी माणसं आदिवासी वाडीला पहिल्यांदा असं नवी मुंबईमध्ये तरी कुणी आजपर्यंत सहकार्य केलं नाही. मंदाताई आमच्या देवासारख्या आमच्या समाजासाठी धावून आल्या, त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलं, म्हणजे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. त्यांच्यामुळे अशी वस्तू तरी आमच्या मुलांना कुठल्या ना कुठल्या कार्याला आता उत्पन्न झाले, त्याच्याबद्दल आम्ही आमच्या वाडीतर्फे त्यांचे आभारी आहोत. अनिश बाबर, आवाज टुडे, नवी मुंबई.